नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लास मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जीजीसी नेट से 2022 पेपर 2 विषय मराठी, त्यामध्ये आम्ही तुम्हाला भरपूर मॉक टेस्ट देणार आहोत. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहे, व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहे. सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे एमसीक्यू घेण्यात येणार आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी फक्त 6,900 असणार आहे. त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर 9766067858 या व्हॉट्सअप नंबर वर संपर्क साधू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाइन मराठी हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती घेऊ शकता. आमचे बरेच विद्यार्थी नेट सेट पेट ही परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, तर तुम्ही सुद्धा ही संधी गमावू नका आणि लवकरात लवकर हा क्लास जॉईन करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. आज आपण घटक 1 बघतोय की भाषा आणि भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान. तर त्यात भाषा आविष्काराची रूपे, त्यामध्ये आपण भाषेची ओळख, भाषिक व्यवहाराचे स्वरूप, आविष्करणाचे प्रकार, मौखिक व लिखित भाषा आणि दृकश्राव्य कला, भाषा आणि सादरीकरणाची कला, साहित्याचे माध्यम म्हणून भाषेचे कार्य, साहित्याच्या भाषेची वैशिष्ट्ये, भाषा आणि कथन हे बघणार आहोत आपण. तर त्यामध्ये भाषा, भाषा म्हणजे काय? तर आपलं देवाणघेवाण करण्यासाठी, आपले विचार आदान प्रदान करण्यासाठी आपण भाषेचा वापर करत असतो. तर मराठीतील भाषा हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील भाष या धातूवरून तयार झालेला आहे, तयार झालेला तत्सम शब्द आहे. तर भाष्य, भाषक, भाषण, संभाषण, भाष्य हे या धातूपासून निर्माण होणारे भाषेशी निगडित विविध संकल्पना सूचित करणारे शब्द आहे. आपण तत्सम, तत्सम शब्द म्हणजे काय असतं की संस्कृत मधून जी भाषा जशीच्या तशी येते त्याला आपण तत्सम शब्द असं म्हणत असतो. तसंच भाषेची जननी म्हणून संस्कृत, आपण असं संस्कृत भाषेला भाषेची जननी असं म्हणतो. त्यानंतर या मूळ संदर्भामुळे भाषा ही संज्ञा बोलणे या अर्थाने सर्वसाधारण व्यवहारात वापरली जाणे स्वाभाविक. तर कोणता ना कोणता आशय दुसऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाषा उपयोगात येत असते. ते तिचे आशयवाही माध्यम हे स्वरूप लक्षात घेऊन काही वेळा पशु पक्ष्यांची भाषा, नजरेची भाषा, प्रेमाची भाषा असे शब्दप्रयोगही केले जातात. तर काही वेळा विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी भाषा विशिष्ट शब्द म्हणजे विशिष्ट खुणा अथवा संकेत वापरत असतात. त्या वैशिष्ट्यावर भर देत कर पल्लवी, कर पल्लवी म्हणजे हाताने केलेल्या खुणा, नेत्र पल्लवी म्हणजे डोळ्याद्वारे केलेल्या खुणा या भाषा आहेत तर असे म्हटले जाते. तर संगणकाची भाषा असा शब्द प्रयोगही केला जातो. म्हणजे थोडक्यात भाषा म्हणजे अभिव्यक्तीचे साधन आहे. आता भाषेची व्याख्या आपण बघितलंय आताच की भाषा हा शब्द संस्कृत मधील शब्दापासून बनलेला आहे. तर भाषेबद्दल अनेक व्याख्या केलेल्या आहेत, पण तशी कोणती विशिष्ट व्याख्या अजून केली गेली नाही. पण प्रत्येक जण भोवतालच्या परिस्थितीनुसार भाषेची व्याख्या करण्याचा प्रयत्न करत असतो. कलियुगात विद्वान, पंडित विचार किंवा अनुभव प्रकट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ध्वनींना भाषा संबोधायची. सामान्यतः तोंडाद्वारे बोलल्या जाणाऱ्या शब्दांचा उल्लेख भाषा म्हणून केला जातो, परंतु बोलले जाणारे सर्व शब्द हे भाषेमध्ये समाविष्ट होत नाही, कारण त्यातील बऱ्याचशा शब्दांचा वापर हा फक्त आपण बोली भाषेसाठी करतो. त्यासाठी भाषेने काही नियम व अटी घालून दिल्या आहेत, त्याला व्याकरण आपण ग्रामर असं म्हणत असतो. आता काही व्याख्या दिलेल्या आहेत. तर नागो कालेलकर, मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नसलेल्या ध्वनी संकेतांनी बनलेली समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी एक पद्धत आहे. श्री गजेंद्र गडकर, यादृच्छिक ध्वनी संकेतावर आधारलेली समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी पद्धत म्हणजे भाषा होय. कृपा कुलकर्णी, भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व ध्वनींचा समूह म्हणजे भाषा होय. असं भाषेच्या व्याख्या श्रीनाथ गजेंद्र गडकर, नागो कालेलकर, कृपा कुलकर्णी यांनी केलेली आहे. आता भाषेचं महत्व काय? आपण आताच बघितलं की भाषेचं महत्व म्हणजे आपण एकमेकांचं आपले विचार देवाणघेवाण करीत असतो, आपले अनुभव प्रकट करीत असतो. माणसाचे विचार आहे, कल्पना आहे, भावना आहे, अनुभव, ज्ञान, कला संदर्भातील हजारो ज्या गोष्टी असतात त्या आपण एका माध्यमातून संक्रमित होत आलेल्या आहेत ना. तर ते आपण भाषेद्वारेच संक्रमित करत असतो आणि मग कालानुक्रमाने आपण ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीद्वारे त्या भाषेद्वारेच आपण ती पिढीद्वारे त्या संस्कृती आपण इकडे तिकडे नेत असतो. तर त्यासाठी भाषा ही खूप गरजेची आहे.
अशी कुठलीही व्यक्ती आपल्याला असं आढळत नाही की ज्याला स्वतःची भाषा नाही आहे. जगाच्या पाठीवर आपल्याला अशी कुठलाही समूह दिसत नाही की त्याला भाषा नाही आहे. प्रत्येक व्यक्तीला, प्राण्यांना असो माणसांना असो, ही भाषा असते. तर आविष्काराने वैचारिक प्रगती केली आहे, त्यामुळेच माणूस या सृष्टीतील एक बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भाषेला लिपीसारखे वरदान मिळाल्याने भाषा आज स्थायी रूपात अस्तित्वात आहे. आता भाषेची उत्पत्ती कशी झाली, आता या भाषेच्या उत्पत्तीबद्दल आपण सविस्तर विचार पुढच्या लेक्चर मध्ये करणारच आहोत. तर ऋषी मुनींची भाषा असलेल्या संस्कृत मध्ये भाक हा शब्द आहे, आणि या शब्दावरूनच भाषा हा शब्द घेतला गेला. तर संस्कृत ही केवळ आपल्या भारताचीच नव्हे तर जगातील सर्वात प्राचीन भाषा मानली जाते. तर त्यातील भाक या शब्दाचा अर्थ असा होतो की पॅलिओलिथिक काळात लोकांनी भाषा लिहायला सुरुवात केली, म्हणजेच अश्मयुगातील लोकांनी. पॅलिओलिथिक म्हणजे अश्मयुगातील काळामध्ये लोकांनी पहिल्यांदा भाषा लिहायला सुरुवात केली. आता भाषेचे प्रकार काय, तर भाषेचे आपल्याला तीन प्रकार दिसून येतात. एक मौखिक आहे, लेखी आणि सांकेतिक. तर जवळपास आपल्याला 12 लाख सजीवांच्या जाती पृथ्वीवर आहेत, आणि प्रत्येक जात आपल्या जाती संबंधातील सजीवांशी संवाद साधण्यासाठी कोणत्या ना कोणत्या भाषेचा वापर करतोच. आपण प्राणी एकमेकांसोबत त्यांच्या भाषेमध्ये संवाद करतात, मानवी समूह त्यांच्या भाषेमध्ये संवाद करीत असतात. तर त्यामध्ये कोणी मौखिक, कोणी लेखीद्वारे, कोणी सांकेतिक पद्धतीने ही भाषा आदान प्रदान करत असतात. तर आपण तीन भाषा खालील प्रमाणे बघू की मौखिक भाषा, ही मौखिक भाषेमध्ये तोंडाद्वारे निघणाऱ्या ध्वनींचा समावेश होतो. जेव्हा मानवी अस्तित्व निर्माण झाले तेव्हाच या भाषेचा जन्म झाला. सर्व सजीव जन्म झाल्यापासूनच बोलण्यास सुरुवात करतात. जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा तो बोबडे बोलतो आणि कालांतराने परिस्थितीनुसार स्पष्ट बोलू लागतो. लेखी भाषा, रिटन लँग्वेज. तर लेखी भाषेचा वापर आजवर फक्त मानवानेच केलाय. तर असं पाहण्यात आलंय तर जेव्हा कोणी श्रोता समोर नसेल तेव्हा संवादासाठी आपण लेखी भाषेचा वापर करत असतो. आपले अनुभव आपल्याला एकट्यामध्ये हे करायचे असेल, एकट्यामध्ये आपल्याला एकट्यामध्येच आपला संवाद लिहायचा, आपले अनुभव प्रकट करायचे, कुणाला सांगायचे आहे, तर अशा वेळेस आपण लेखी भाषेचा वापर करतो. आणि मौखिक भाषेसाठी आपल्याला दोन व्यक्तींची गरज लागत असते, एक बोलणारा आणि एक ऐकणारा. लेखी भाषा शिकण्यासाठी शिक्षणाची गरज असते. आपण स्वर व्यंजन वर्णमाला शाळेत शिकत असतो, तर त्याच्यातून आपण पहिले अक्षर शिकतो, नंतर शब्द शिकतो, त्यानंतर वाक्य, त्यानंतर आपण मोठे मोठे पॅरेग्राफ लिहायला सुरुवात करतो. तर शालेय पाठ्यक्रमात काही भाषा विषय समाविष्ट केले आहेत, तर लेखी भाषा शिकण्यासाठी शाळेत गेलं पाहिजे असं काही बंधन नाही, पण भाषेचा अभ्यास करणे बंधनकारक राहील. आता सांकेतिक भाषा, त्याला साइन लँग्वेज म्हणतात. तर लहान मुलं, मुकी मुलं, लोक बोलण्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर करतात. हातवारे करून ते आपल्याला काहीतरी निर्देश करीत असतात. तर त्याच्यामुळे डोळे, जीभ, कान, हात, पाय अशा मानवी अवयवांचा समावेश होत असतो. आपण बघतो की सिग्नलवर जाताना लाल हिरवा लाइट लागलेला असतो, हिरवा जाण्याचा निर्देश करतात, तर लाल लाइट थांबण्याचा निर्देश करतात. आहे ना, कुठेतरी एरो असतात, उजवीकडे वळा, डावीकडे वळा, असे काही सांकेतिक असतात की त्यात ते आपल्याला निर्देश करत असतात. त्यानंतर संवाद किंवा संप्रेषण, हे कोणत्याही भाषेचे प्रमुख कार्य आहे. तर भाषा ही समाज जीवनाला अपरिहार्य अशी गरज आहे. तर स्वतःची भाषा व बोली नाही असा एकही मानवी समाज आपल्याला पृथ्वीतलावर आढळत नाही. तर सामाजिक सहचार्याचा व्यवहार हा फार मोठ्या प्रमाणात भाषेद्वारेच घडत असतो. अनुभव व्यक्त करणे, जुने ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, नवे ज्ञान शोधून काढून ते पुढे उपयोगी पडेल अशा पद्धतीने त्याचा संचय करणे, या गोष्टी भाषेच्या माध्यमातूनच शक्य होत असतात. तर कोणतीही विशिष्ट भाषा माणसाला उपजतपणे व जन्मता त्याला अवगत नसते, ती त्याला शिकावी लागते. एखादा मुलगा जेव्हा उहा करायला लागतो, मग एक एक असे थोडे थोडे शब्द थोडा थोडा शिकत असतो. तर सुमारे 1.5 वर्षापासून ते 4 वर्षे या वयाच्या टप्प्यावर मानवी मूल भाषा शिकण्याच्या तयारीत असतो. तर जगातल्या सर्व भाषा समान पातळीवर आहेत. तर कोणतीही भाषा शुद्ध अथवा अशुद्ध नसते, तर त्याबरोबरच श्रेष्ठ अथवा कनिष्ठही ठरवता येत नाही. तर अखंडपणे लाभलेल्या निसर्ग सान्निध्यातून प्रत्ययास येणाऱ्या अनुभवाविषयीच्या आपल्या संवेदनात्मक आणि भावनात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या गरजेतून मानवाला भाषेचा शोध लागला. माणूस चतुष्पाद असेपर्यंत भाषा निर्माण होणे अशक्य होते. तो द्विपाद झाल्यावरच भाषा निर्माण झाली अशी एक उत्पत्ती मांडण्यात येते. तर कोणतीही भाषा प्रथम बोलण्यात आणि नंतर लेखनात येते.
सध्या उपलब्ध असलेल्या लिखितावरून फार फार तर 6,000 वर्षापर्यंत लेखन परंपरा आपणास मागे नेते. तर मौखिक परंपरा मात्र अतिप्राचीन आणि दीर्घकाळ टिकलेली परंपरा आहे. तर समग्र लोकसाहित्य हा मौखिक परंपरेचाच आविष्कार आहे. तर दृकश्राव्यात्मकता हे मौखिक आविष्काराचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. आता आपण त्यातलेच काही सराव प्रश्न बघूया की विचार भावना यांची देवाणघेवाण याला काय म्हणतात. संप्रेषण, संदेशन, संध्यापन. तर अ व ब ब व क अ व क अ ब व क तर काय म्हणतात त्याला. तर विचार भावना देवाणघेवाण याला संप्रेषण, संदेशन आणि संज्ञापन म्हणत असतात. कारण संप्रेषण, संदेशन आणि संज्ञापन हे समानार्थी शब्द आहे, त्यालाच आपण कम्युनिकेशन असं म्हणत असतो. म्हणजेच अ ब ब क हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ आणि डॅश ध्वनींचा समूह म्हणजे भाषा होय. अन्वित नैसर्गिक उत्स्फूर्त मानव निर्मित. तर व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ आणि अन्वित ध्वनींचा समूह म्हणजे भाषा होय. आणि ही कृपा कुलकर्णी यांची ही व्याख्या आहे. ठीक आहे, भाषेची व्याख्या ही कृपा कुलकर्णी यांनी केलेली आहे. व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ आणि ध्वनींचा अन्वित ध्वनींचा समूह म्हणजे भाषा होय. भाषेच्या कोणत्या लक्षणांमुळे आपण आपली अभिव्यक्ती भविष्यासाठी राखून ठेवू शकतो. स्थलकालातील निर्मितीशीलता, द्विस्तरीय रचना, अदलाबदल. तर आपल्याला आपल्या भाषेच्या स्थलकालातील म्हणजे आज आपण जे अनुभव घेतलेले आहे ते आपण 1 तासानंतर, 2 तासानंतर बोलून दाखवू शकतो, किंवा 1 महिन्यानंतर बोलून दाखवू शकतो, किंवा वर्षभरात ते बोलून दाखवू शकतो, कुठेतरी अभिव्यक्त करू शकतो, भविष्यासाठी आपण राखून ठेवू शकतो. तर स्थल कालातीत या लक्षणांमुळेच हे शक्य होते. तर भाषेच्या स्थल कालातीत लक्षणांमुळेच आपण आपली अभिव्यक्ती भविष्यासाठी राखून ठेवू शकतो. त्यानंतर निर्मितीशीलता म्हणजे कधी आपण ते शब्द ऐकलेले नाही, पण त्याच्यामध्ये आपण नवीन रचना निर्माण करत असतो, त्याला निर्मितीशीलता असं म्हणतात. द्विस्तरीय, आपल्या तोंडातले जे मूलध्वनी निघतात त्याच्यामध्ये काही बदल करून त्याचा आशय आपण करत असतो. अदला बदल, आज आपण ऐकलं आहे त्याचाच काहीतरी आशय आशय बदल करू शकतो. तर अशा प्रकारे हे 3 लक्षणं आपण अभिव्यक्ती आपण भविष्यासाठी राखून ठेवू शकत नाही. तर स्थल कालातीत या लक्षणामुळेच आपण आपली अभिव्यक्ती भविष्यासाठी राखून ठेवू शकतो. त्यानंतर भाषेच्या प्रक्रियेचा अखेरचा टप्पा कोणता. श्रोत्याने ग्रहण केलेला अर्थ, श्रोत्याने ग्रहण केलेली ध्वनी, वक्त्याने उच्चारलेला ध्वनी आणि वक्त्याने व्यक्त केलेला आशय. तर यामध्ये श्रोत्याने ग्रहण केलेला अर्थ हा भाषेच्या प्रक्रियेचा अखेर टप्पा मानला जातो. आणि पहिला टप्पा कुठला मानला जाईल, वक्त्याने उच्चारलेला ध्वनी. कारण वक्ता जेव्हा ध्वनी उच्चारतो तेव्हा ध्वनीची निर्मिती होते आणि त्यातून आशय व्यक्त होत असतो. ठीक आहे, वक्त्याने उच्चारला ध्वनी आणि त्यानंतर वक्त्याने व्यक्त केलेला आशय. त्यानंतर श्रोत्याने ग्रहण केलेला अर्थ, श्रोता पहिले ग्रहण करतो समोरचा व्यक्ती काय म्हणतोय आणि मग त्यातून ते ध्वनी बाहेर पडत असतात, त्यातून तो आशय निर्माण होत असतो. म्हणून प्रारंभिक वक्त्याने उच्चारलेला ध्वनी हा प्रारंभिक टप्पा आहे आणि श्रोत्याने ग्रहण केलेला अर्थ हा अखेरचा टप्पा आहे. त्यानंतर प्राण्यांची भाषा खालीलप्रमाणे कशी असते. एकेरी, मर्यादित, नैसर्गिक, अंगभूत, गुंतागुंतीची. अ ब कड अ ब क ई अ कड व ई ब कड व ई. तर प्राण्यांची भाषा ही कशी असते. प्राणी एकेरी पण बोलू शकतात, मर्यादित पण बोलू शकतात, नैसर्गिक पण, अंगभूत पण. पण त्यांची भाषा गुंतागुंतीची असेल का, नाही. प्राण्यांची भाषा ही गुंतागुंतीची असू शकत नाही, कारण की प्राणी हा बुद्धिमान असतो, मानवी व्यक्ती हा बुद्धिमान असतो, त्यात वेगळे विचार व्यक्त करू शकतात. तर ही गुंतागुंतीची भाषा फक्त मानवी भाषेमध्ये असते. तर प्राण्यांमध्ये आपल्याला एकेरी, मर्यादितपणा, नैसर्गिक, अंगभूत हे 4ही गुण आपल्याला प्राण्यांच्या भाषेमध्ये दिसून येतात. म्हणजेच अ ब कड हा पर्याय बरोबर आहे. जिथे जिथे गुंतागुंतीचा आलेला आहे पर्याय तो चुकीचा आहे. मानवी भाषेतील ध्वनी समुच्चय, त्या ध्वनी समुच्चयाने सुचविला जाणारा अर्थ यात कार्यकारण संबंध असतो.
संपूर्ण विधान बरोबर, संपूर्ण विधान चुकीचे, काही अंशी चुकीचे, यापैकी नाही. तर याचा अर्थ असे की मानवी भाषेतील ध्वनी समुच्चय त्या ध्वनी समुच्चयाने सुचविला जाणारा अर्थ त्यात कार्यकारण संबंध नसतो. जर नसतो म्हटलं तर संपूर्ण विधान बरोबर आलं असतं, पण यात विचारलंय की ध्वनी समुच्चयाने सुचवला जाणारा अर्थ यात कार्यकारण संबंध असतो, म्हणजे संपूर्ण विधान चुकीचे आहे. त्यानंतर शुद्ध कसे बोलावे, शुद्ध कसे लिहावे हे सांगणे आणि परंपरा अबाधित ठेवणे हा कुणाचा हेतू असतो? व्याकरणाचा, भाषा विज्ञान, भाषाशास्त्राचा, साहित्यशास्त्राचा. ते शुद्ध कसे बोलावे आणि शुद्ध कसे लिहावे हे सांगणे आणि परंपरा अबाधित ठेवणे हे व्याकरणाचा हेतू असतो. व्याकरणामध्येच आपल्याला शुद्ध कसे बोलावे, स्वर, व्यंजन, ह्रस्व, दीर्घ या सर्वांचा अभ्यास आपण या व्याकरणामध्ये करत असतो. म्हणजे शुद्ध कसे बोलावे, कसं लिहावं हे सर्व आपल्याला व्याकरणामध्ये कळत असतं, शिकत असतो आपण. त्यानंतर भाषेत बोलले जाणारे रूप महत्वाचे आहे. लेखन ही दुय्यम प्रक्रिया आहे. आता हे दोन विधानं दिलेली आहेत, या दोन विधानामधलं आपल्याला पर्याय ओळखून अचूक उत्तर शोधायचं आहे. अ व ब, अ बरोबर ब चूक, अचूक ब बरोबर, अ व ब दोघी बरोबर, अ व ब दोन्ही चूक. म्हणजे भाषेत बोलले जाणारे रूप महत्वाचे आहे आणि लेखन ही दुय्यम प्रक्रिया आहे, ही दोन्ही सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अ व ब हे दोघेही बरोबर आहे, म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. भाषेत बोलले जाणारे रूप महत्वाचे आहे आणि लेखन ही सुद्धा दुय्यम प्रक्रिया आहे. त्यानंतर सुशिक्षितांची भाषा शुद्ध आणि सुसंस्कृत असते, इतरांची भाषा अशुद्ध व गावंढळ असते. अ बरोबर ब चूक, अचूक व ब बरोबर, अ व ब दोन्ही बरोबर, अ व ब दोन्ही चूक. तर आपण बघतोय की सुशिक्षितांची भाषा शुद्ध आणि सुसंस्कृत असते आणि इतरांची भाषा अशुद्ध व गावंढळ असते, असं होऊ शकतं का? कारण की प्रत्येक परिस्थितीनुसार प्रत्येक व्यक्ती ही भाषा सुद्धा शिकत असतो ना. त्याला सुशिक्षित असेल असं नाही, तर त्या स्थल काळानुसार, त्या त्या परिस्थितीनुसारची ती भाषा, त्या त्या भौगोलिक परिस्थितीनुसार ही भाषा वेगवेगळी असते आणि ती ती भाषा ती व्यक्ती शिकत असतो. त्यामुळे हे दोन्ही विधान चुकीचं आहे, म्हणजे अ व ब हे दोन्ही चूक आहे, म्हणजे चौथं. भाषेत बोलले जाणारे रूप महत्वाचे आहे, लेखन ही दुय्यम प्रक्रिया हे परत आलेलं आहे. तर अ व ब दोन्ही, सॉरी, अ व ब दोघेही बरोबर आहे, कारण की भाषेत बोलले जाणारे रूपही महत्वाचे आणि लेखन ही दुय्यम प्रक्रिया आहे हे सुद्धा बरोबर आहे. हे रिपीट झालेलं आहे. अशा प्रकारे आपण हे प्रश्न घेतले आणि आज भाषा म्हणजे काय आज आपण याचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण भाषेची उत्पत्ती शिकणार आहोत, की भाषेची उत्पत्ती कशी झाली त्यातले काही प्रश्न आपण शिकणार आहोत. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण भाषेची उत्पत्ती घेऊया. चला, बाय.